इस बाल लहान आहे त्याला बाप फाशी ते फाशी घेतलंय त्याच्या बापांनी आता लॅकरून काय करावं आई बाप समजत काय त्या लेकर आतमध्ये मग मंडळीला आत्महत ढकल त्यांच्या चार पोरण मला आत्महत ढकलल्यानंतर त्या मुलाला खाली घेतलं दोन तीन चापटा वाढल्या त्याला त्यानंतर चौदा दिवसाला काय भेटलं नाही तुम्हाला माझा एकुलता एक मुलगा होता ती मला उनके तुम्हारे... नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी आज उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम शहरामध्ये आलेलो आहे भूम तालुका आहे आणि या भूम शहरामध्ये गालिबनगर हा एरिया आहे आता या एरियामध्ये नेमकं कशासाठी आलो मी तुम्हाला ते दाख सांगतो अगोदर या गालिबनगर या शहरामध्ये इथं हे जे घर आहे या घरामध्ये एका तरुणानं आत्महत्या केली आणि ते आत्महत्या करण्याच्या पूर्वी एक व्हिडिओ व्हायरल केला होता आणि व्हिडिओ व्हायरल करून आत्महत्या केलेली आहे त्यांना काही गुंडांनी मारहाण केली होती त्याच्यामुळं त्यांनी आत्महत्या केली त्यांच्या आईवडील माझ्यासोबत आहेत आज मी प्रकरणाचं नेमकं सत्य काय आहे कशामुळं आत्महत्या केली त्याच्या पलीकडे नेमकं नातेवाईकांची सत्य परिस्थिती माहिती असते घरामध्ये जो काही व्यक्ती असतात ते एकमेकाला गोष्टी सांगत असतात आता नेमकं प्रकरण जे आहे ते काय आहे आपण त्यांच्या आई ज्या ज्या तरुणांना आत्महत्या केली ज्या व्यक्तीनं आत्महत्या केली आहे त्याचे आईवडील माझ्यासोबत आहेत भूमच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली आहे ते तक्रार आई आहेत आपण सुरुवातीला त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमकं तु, तुम तुमचं नाव काय तुमचं श्यामा दाऊद अच्छा इथंच राहता आपण अच्छा काय प्रकरण झालं होतं नेमकं तुमच्या मुलानं मरणापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल केला होता त्याला धमकीच येत होतं धमकीचे मोबाईलवर धमकी देत होतात मग त्यांनी सुपारी दिली त्या सुपारीच्या माणसानं त्याला घेऊन ऑफिसमध्ये धमकी दिली मारहाण केले त्याच्यावर कांबळ्यांनी कांबळ्याच्या माणसांनी त्याला घेऊन गेल्या त्याचा मारहाण केले त्याला मला त्यांनी फोन करून सांगितलं आई मला धमकी द्यायला लागले तू त्या ऑफिसमध्ये ये मग त्याला मारायला लागले की मी त्याला वाचवलं आम्ही वाचून कधीची करी, घटना नेमकं काय घटना ही जी घडली त्याच्या अगोदरच्या दिवशी काय झालं होतं काय नाही घरी येऊन ती गेलं किती तारखेला वीस तारीखला काय झालं होतं किती वाजता झालं होतं मला अशी माहिती सांगा की तारखे जो काही प्रकरण घडलं ते काय घडलं काय नाही वीस तारीखला ती घरून गेल साहेब जेवण ती करून गेली दोन वाजता गेला घरून तिथून आम्हाला दोन दोन तीनच्या आसपास त्याला तिथले माणसं आले तिथले कुठले आले माणसं ती कांबळेच्या माणसं आले कांबळे ही आहे नाव काय त्याचं काम सुरेशराव कांबळे हा त्यांच्या जे माणसं आले तुला तुझ्या ऑफिस मध्ये बोलवायला लागले ती म्हणलं माझं काय काम आहे तर नाही तू यायच लागणार मग ती म्हणलं चला मी येतो करून ते गेल्या गाडीत तर बसून मग गाडी आली होती किती लोक आले होते घरी गाडीत आम्हाला पण माहित नाही घरी नाही आलं तिथं काम करत होत तिथं नेल त्याच्या तुमचा मुलगा दोन वाजता घरी जेवण करून ती गेला त्या दुकानात कुठल्या दुकानात ती काम करत आहे तिथं काम करत ती आपल्या आप आप ठपरीत तिथून मग त्याला गाडी आली घेऊन जायला मग तिथून उचलून त्याला त्यांच्या ऑफिस मध्ये नेलं त्याला कोणल तिथं नेलं काम यायचे तिथं ऑफिस मध्ये कोणल बँक आहे तिथं बँकच्या वर एक ऑफिस आहे हा तिथं ऑफिस मध्ये एक जण बोला ऑफिस मध्ये कोणलं त्याला ती मग फोन केला बापाला मला असं असं कोणलंय तुम्ही यावं लागणार तो बाप गेलं मागन मग त्या ती म्हणलं आई बापाला काय रेट आहे नाही लागला तुला यावं लागणार मग मी मागून गेले मागून गेल्यावर त्या मला म्हणल्यात तुम्ही तुम्ही जावा तुमचा काय काम नाही मी म्हणलं माझ्या लेकराला तुम्हाला मारायचं आहे काय मारायचं नाही म्हणलं आम्हाला काय करायचं तर आम्ही करू आणि मला तिथलं मान पोरं होतात लले मोठे पोरं होते होते चार पाच पोरं होते मला ओळखत का त्यांना ओळखते मग नाव माहीत नाही मला तुमच्या समोर आले तर ओळखते ओळखते मी त्यांना आणि त्याला मग कोणल तिथं मला म्हणलं तुम्ही जावा आणि मी म्हणलं तुम्ही ऑफिसमध्ये जावा सराकरी मी सरपशी गेले की त्याला मारायचं चालू केलं त्यांनी त्यांनी वरडलं आई मला वाचव मी धावत आली त्याला असंच वाटलं पुली चौकीपर्यंत आम्ही गेलं धावत पोलीस पशी गेलं की आई म्हणलं इथं थांब जरा तुम्ही म्हणलं ती परत येईन आपले पाठला करून ती म्हणलं काय नाही पोलीसची आपण बाड्रीमध्ये हाय आपण तर तिथं आम्ही थांबलं तिथं बाँड्रीमध्ये आम्ही त्यांची गाडी आमच्या प्लेट अजून प्ले, प्ले, प्ले आमच्या मागं आली गाडी त्यांची कोणती गाडी घेऊन अशी इंडिक का गा इंडिकाच होती तिथं हा ते त्या कॅमेऱ्यामध्ये आहेच सगळं आलेले ती मग तिथं गाडी आली तिथं उतरलं तर आम्हाला तिथं पण धमकी दिली तुम्ही पोलीस चौकीत गेला तर तुमचा पुढचा विचार करून जावा तुम्ही तुम्ही एवढा हात घालणार तर आम्ही तुमचं एवढा हात घालून काय काय करायचं तर का कर। चला मी येतो पोलीस चौकीत पेन काढलं तिथं चला माझं नाव ती लिहून देतो तुम्हाला चला पुलीचो एवढं डिलिंग केलं त्याने सगळं पुली चोकी माझ्या हात मध्ये हे म्हणलं होतं त्याने मला काय करायचं तर मग तुमच्या जीवाला धोका हाय बघा म्हणलं अजून पण मला जीवाला धोका आहे आमच्या नवरा बायकुला तुमचा मुलगा हा काम नेमकं कुठं करत होता किती बारशी बारशी स्वामी डॉक्टर च इथं काम करत होत काय नाव आहे दवाखान्याच काम आहे दवाखान्यात ना असं त्या गाडी चेक इन करत होत ती कसली गाडी चेक इन बाईक मुलं पाडत होत ती कोण पाडत होतं ती डॉक्टर ते डॉक्टर त्याच्या ड्रायव्हर होत ती हा त्याला ती म्हणत होती तू माझ्या गाडीवर चल ती म्हणलं मला तुमच्या गाडीवर यायचं नाही त्याच्यामुळे यायचं नाही काय प्रकरण मग नाही म्हणायचं कुठं पण ती बारा एक वाजता तुला जावं लागतं हा हा त्याला धरलं अहो नेमकं कुठं जावं लागत होत कशासाठी मुलगा काय करत तुम्हाला सांगत होता का मुलगा काय करत होता गाडी चालवत म्हणलं काय करत होतं गाडी चालवत याची तू नको मुलं पाडायचं काम होत अलीकडे तुमचं काय नाव आहे मी आजी आहे वीस इस्माइल सय्यद अलीकडे काय विषय ती काय बोलला ती ड्रायवर होता म्हणजे पगार पाणी देत होता ती मुलं पाळाय पाडायचं काम करीत गाडीवर रातच्या बारा बाराला दोन दोनला घेऊन जायचं आणि ती दोन दोनला एक दिवस ती बाईनं पाडलेली बाईनं कम्प्लेंट केली जी बाई पाडायला गेल ते ना लिखरू त्या बाईनं कम्प्लेंट केली ती पळून गेल डॉक्टरला धरलं तिथं तर त्या ड्रायव्हरला काय बोललं आमच्या पोराला ना तुला तू पळ इथून तुला बी धरतेल म्हणून ती पळून गेला तर, बंद केला। बंद केला पुर पुर तर रहे रहे ती त्याला बंद केलं बंद केल्यावर ती पोर पळून राहा तुला बी धरत्याल तर ती पळून राहिला राहिल्यानंतर ती बाईप इथं या लागली सारखे तुझ्या जवळ पैसे आहेत करोडो रुपये कुणी ठेवील का त्याच्याजवळ कोण येत होतं ती डॉक्टर मॅडम मॅडम आणि पूर्व आणि ती पुन्हा सुटल्यावर पुन्हा ती दादागिरी त्याच्यावर करायला तू चल कामाला आता तर ती बोलला मी आला का कामाला नको असे रातचे धरतात माणसं म्हणजे त्या डॉक्टरला बंद केलं ना आता ती बोलला उद्या पण बंदच होणार आपण तर त्याला फसवायचं होतं आता क ड्रायव्हर त्याला सगळं माहीत होतं प्लेन कुठं कुठं मशीन आहेत कुठं कुठं का आहे सगळं त्याला माहीत तर ती माहीत होतं तर त्याला आता काय करायचं तर कर तर ती त्याच्यामुळं त्याला बोलत होते ते चल कामाला ती बोला मला नको आता कामाल तुमचं तर बोला मी तुला फसविणार पुन्हा तू काम आलं मला एक सांग छंदमा तर तू जर कामाला नाही आलं तर तुला इन्कम जास्त दिला आणि पगार ती बोलला मला पगार नको काय नको आपलं ती आपल्या टपरीवर बसायचं तर तिला धमकी दिली बोलले ते क माझे पैसे दे तर, तर मी बोललं जो पैसे नाही तरी मी कशाचे तुझे पैसे देऊ त्याने घेतलेत नाही तर कुठून पैसे देणं पुन्हा त्याला इथं टपरीवर धरलं आणि गुंडे लोकांची गाडी मी त्या दिवशी होती तिथं कोर्टामध्ये तर मी गेले तिथं तर ती नाही जिथं पुन्हा तिने मला फोन केलं त्याला ऑफिसमध्ये धरून नेलं बापाला घेतलं बापा ती बोललं मला एकट्याला नाही माझ्या बापाला घ्या बाप गेले तिथं सांगते पण बापाला रेट ना ती दहा बारा माणसं गुंडे लोक आहे ना गुंडे लोक त्याला तर आईला फोन केला पण आई पण गेली माग माग गेल्यानंतर त्याला बोली खाली बसा हे प्रकरण कशामुळे झालं असं वाटतं म्हणजे हे ड्रायव्हर म्हणजे दुसरा काय सुपारी दिली सुपारी सुपारी दिली त्याला पोराला खलास तक्रार दिली का दिली पोलीस मध्ये पाच सहा जणांचे नाव दिले ते मी हा मला ती नेणाऱ्या आरोपीची मला नाव माहित नाही कसं ती कुणाची माणसं आहे ती ओढ मला माहित होते कुणाला शिपारी दिलेली त्यांनी म्हणलंय आई बापाला पण तुझा धोका आहे ही बाल आता म लहान आहे त्याला बाप ते फाशी घेतलंय त्याच्या बापांनी आता लेकर लीकरून काय करावं आई बाप समजत काय त्या लेकराला ही लेकराची आईने काय करावं आहे सहा महिन्या हां हे मुलीला काय समजत आहे बाप काय होत हा ही लिकरूला काय समजत आहे मला मला नाही पाहिजे मला नाही पाहिजे नाही पाहिजे मला काय नाही पाहिजे मला आरोपी तुम्ही आणा ह्या पुरीला नाही द्या कोण ह्या पुरीला सारा देणार ती मोठे पैसेवाले आहे ती पण पैसेवाला आणि ही पण पैसेवाले दोघ पैसेवाले आम्ही आहे गरीब आमच्यापाशी नाही एवढं रक्कम आम्ही काय करावं मला कानून नाही मला नाही मला काय नाही बघा घटना घडली होती त्याच ठिकाणी त्याच्या जिथं घटना घडली भूम शहरामध्ये मरणापूर्वी व्हिडिओ व्हायरल झाला सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्या बातम्या लागल्या मात्र प्रकरणाची सत्य बाजू जाणून घेण्यासाठी मी आज भूम शहरामध्ये गालिबनगरमध्ये त्या ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये आत्महत्या झाली होती हेच घर आहे आणि या घराच्या समोर त्यांच्या आईची प्रतिक्रिया दाखवली आहे वडील आहेत आपल्यासोबत काय नेमकं तुम्ही कुठं राहत होता मी इथं राहतो काय विषय काय झाला होता काय विषय झाला होता विषय काय नाही मी घरलाच होतो चार वाजता मी ड्युटीला चाललो होतो पाहुणे चारला माझी पावणे चारला ड्युटी होती मुलाचा फोन आला मला इकडे या म्हणला मला असं असं उचलून नेलं आहे म्हणला टँडून टपरीहून म्हणला सुरेश भाऊ कांबळेच्या माणसांना बँकेत या म्हणला मी बँकेत गेलो बँकेत गेल्यानंतर तिथं बसलो त्यांना विचारलं सुरेश भाऊ हे कोण आहेत म्हणला वडील आहेत म्हणला मला सुद्धा त्यांना म्हणले तुम्हाला पैसे भरल्याशिवाय अगत्यंतर नाही म्हणले तुम्हाला मी म्हणलं पैसे भरायचे कशाचे बराचे कशाचे पैसे म्हणले नाही पैसे काय विषय ती काय पैसे डॉक्टरने त्यांना सुपारी दिली कोणते डॉक्टर कुठले डॉक्टर स्वामी डॉक्टर नाव त्यांचं ना। नाव नाव स्वामी डॉक्टर त्यांचं नंदकुमार स्वामी डॉक्टर नंदकुमार स्वामी डॉक्टर त्यांना ह्यांना सुपारी दिलेली होती का तर मुलगा त्यांच्या गाडीवर जायना म्हणून तू त्यांना असे असे आरोप घातले एकतीस लाख रुपये त्या माझ्या त्यांना पळून नेलेत त्यांच्याकडून प्रकरणाची सविस्तर माहिती सांगा की तुमचा मुलगा काय करत होता ह्यापूर्वी गाडीच चालत होतो त्या स्वामी चालू स्वामी डॉक्टरच्या नंदकुमार कुठले स्वामी बारशी नंद स्वामी डॉक्टरच्या बारशीच्या गाडीवर होत तिकडे बीड जिल्ह्यामध्ये त्याला पकडल्यानंतर ते ते जेल मध्ये गेला ते त्यानंतर त्याला म्हणले तू मध्ये गेलं डॉक्टर त्यानंतर मुला मुलाला कशासाठी पकडलं डॉक्टर गर्भपात करताना गर्भा सविस्तर सांगा गर्भपात करताना त्याला पकडलं त्या ज्याचं गर्भपात कुठल्या ठिकाणी बीड जिल्ह्यात गेवर म्हणून तिथं गाव आहे तिथं पकडलं होतं तिथं धरल्यानंतर त्याला मग ते जज गर्भपात केला त्याच बाईने त्याच्या विरोधात कंप्लीट दिली त्यानंतर त्याला धरलं मग त्यानंतर मग मुलाला सांगितलं तू आता पळून जा पळून झाल्यानंतर मग ती बारशेला आल्यानंतर मग त्याच्या पैसे काय त्याच्या घरातले पैसे पिशे मशीन पिशन होती ही मशीन पैसे घेऊन तू जरा आठ दहा दिवस गायब राहून आमच्या पाहुण्या नेऊन पैसे दे हे मग तिने पैसे देऊन आल्यानंतर सगळं झालं ती सुटून आला सुटून आल्यानंतर ती ह्याच्याकडे आला त्यांच्या पाहुण्याकडे गेला आलं डॉक्टर सुटून आल्यानंतर इथं घरला आला ती म्हणला माझे पैसे ह्याच्यात कमी आहे म्हणला एकतीस लाख रुपये आणले म्हणाला तो चोरले म्हणला एकतीस लाख रुपये ह्याच्यातले मग त्याच्यामुळे हे म्हणलं मी घेतले नाही मला तुमच्या बंधुराजकडे देऊन टाकले तुम्ही आज महिना झाला म्हणलं तुमच्याकडे दिला त्या त्या टायमाला तुम्ही काय बोलले नाही आज कस काय आले म्हणलं वर्ष झाले त्याला मग जस जसं ते गपचूप असायला तसतं ते आपलं टॉर्चर करीत चालले मग आता आज झाल्यामुळे ते टॉर्चर करून त्यांना ह्यांना सुपारी दिली मग सुपारी दिल्यानंतर मग त्यांना काल उचलून नेलं बँकेत वीस तारखेला तिथं नेलं मग मी पाहणी चारला मला ड्युटीला जायचं होतं मुलाचा फोन आला माझ्या म्हणला तुम्ही इकडे या मला बँकेत मी गेल्यानंतर सुद्धा ते भाऊ कांबळे म्हणते तुम्हाला पैसे भरावं लागते मी त्यांना एवढं विचार पैसे लागतील एकतीस लाख रुपये द्यायचे कुठले मी म्हणलं कुणी घेतलेत पैसे म्हणलं आमच्याकडे दहा पैसे नाही म्हटलं खायला माहत दहा आम्ही एकतीस लाख रुपये द्यायचे तुम्हाला गत्यंतरच नाही म्हटलं दिल्याशिवाय म्हटले नाहीतर पुढचा विचार करा म्हणले तुम्ही मग पुढचा विचार करायला म्हटल्यानंतर मी बाहेर आलो त्यानंतर आम्हाला बोलवलं मुलगा मंडळी बी आले तिथं तेवढ्यात मंडळी आल्यानंतर आम्ही तिथे उभारलो उभारल्यानंतर मग आणि पुन्हा पोरवला खाली घेतलं त्यांना आणि पुन्हा त्यांची पोरं ती दहा पाच पोरं जी त्यांनी पाळलेली होती तुकार मग त्या पोरांना म्हणायचं जाऊ तुम्हाला भाऊ आतमध्ये बोलली ते मी म्हणलं मी जात नाही मुलगा दार तो बरं तर मुलगा म्हणाला तुम्ही जाऊ नका मला आतमध्ये माझी पॅन्ट धरली जाऊ नका मला तुम्ही आतमध्ये मग मंडळीला आतमध्ये ढकल त्यांच्या तुकार पोरानं मला चार पोरान मला आतमध्ये ढकल्यानंतर त्या मुलाला खाली घेतलं दोन तीन चापटा वाटला त्याला त्यानंतर ते मोठ्यांवर आला मग त्यानंतर आम्ही बाहेर आलोत पळत त्यानंतर तिथनं पुन्हा पोलीस स्टेशन पैसे आलो पोलीस स्टेशन पैसे आल्यानंतर सुद्धा त्यांच्या गुंडांच्या गाडी आमच्या पाठीमागं चार पाच जण तिथं येऊन पुन्हा अनेक धमकी देते दे। तुम्ही जर काही कारवाई केली तर तुम्ही हातभर केलं तर आम्ही हातभर घालू लोक आमच्या खिशात आहेत तुम्हाला लिहून देऊ का पोलीस लोक काय करीत नाहीत आमचं म्हणले लिहून देऊ का म्हणजे तुम्हाला आरोपी भेटलं नाही का चौथा दिवसीला माझा एकुलता एक मुलगा होता ती मला आज लहान लहान लेकर त्याच्या लेकरा काय करायचं त्याच्या लेकरांना पत्नीनं काय करायचं त्याच्या आज आमच्या जीवाला सुधो का मी रातच्याला बारा वाजता तीन वाजता ड्युटीला जातो मी नगरपालिकेत ड्युटीला आहे मी पाठ माझी ड्युटी असते चार बारा बारा आठ नाईट ड्युटी असते त्या टायमा जर माझ्या जीवाचं काय झालं तर कोण शासन नातेवाईकांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे ज्या ठिकाणी आत्महत्या झाली त्या घराच्या समोरून मी तुम्हाला नेमकं काय प्रकरण घडलं होतं खरं काय ते ज्या आत्महत्या केलेला जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या आईवडिलाची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे आता नेमकं या प्रकरणाचा छडा कसा लागू शकतो हे पाहणं गरजेचं आहे कसा वाटला विषय नक्की कळवा आणि असा काही जर वेगळा विषय असेल तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट कळू शकता आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन सचिन भोसलेसोबत मी हुकमत मलानी भूम उस्मानाबाद